व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी शिवारातील मुळा पाटबंधारे खात्याच्या बंद असलेल्या वसाहतीमध्ये नेवासा पोलिसांनी छापा टाकून 27 किलो गांजासह 4 आरोपींना अटक केली आहे। गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे आणि नेवासा तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी हा छापा टाकून मोटरसायकलसह 3 लाखांचा गांजा हा जप्त केला आहे। या प्रकरणी नेवासा पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले असून 1 आरोपी फरार झाला आहे। शनिवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सदरचा गांजा कोठून आणला आणि कोणाला पुरवला जात होता याबाबत पोलीस शोध घेत आहेत। या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, समाधान भाटीवाल, पोलीस कर्मचारी बबन तमनर, अंबादास गीते, दिलीप राठोड, राहुल यादव हे सामील होते। 2014 नंतर तब्बल 7 वर्षांनी अंमली पदार्थाची कारवाई नेवासा पोलिसांनी केली आहे। सदर कारवाई करण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे बरेच दिवसांपासून या आरोपींच्या मागावर होते। या कारवाईमुळे परिसरातील जनतेत समाधानाचे वातावरण असून वारंवार अशा कारवाया करण्यात याव्या असे जनतेकडून बोलले जात आहे। सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम नेवासा पोलीस ठाण्यात सुरू आहे। आज कोकणी बातमीदारावर मिळालेल्या माहितीवरून सगळ्या पावणेशाला आलेली इन्फॉर्मेशन चौकीदार असलेले जे अंमलदार आहेत त्यांनी कोणतरी माहिती दिली, त्यानुसार त्यांनी दोघांना पकडलं। त्यांना इंटरव्हेशन करता जुनी इरिगेशन कॉलनी आहे त्या ठिकाणी खाली माल लपवून ठेवला असल्याबाबत जी माहिती मिळाली, त्यानंतर मग आम्ही कायदेशीररित्या वरिष्ठांना सदरची माहिती दिली आणि स्टेशनला नोंद करून कायद्यात नमूद असलेल्या तरतुदीनुसार माननीय तहसीलदार साहेब, सरकारी फंड्स, फोटोग्राफर, जप्तीचे साहित्य, त्यासोबतच प्रमाणित वजन काटा असे सर्व साहित्य घेऊन कोकणा चौकीला येऊन त्यानंतर पुढे जाऊन ज्या आरोपीने माहिती दिली त्याला घेऊन जाऊन त्याची फोटोग्राफी करत सदरची कारवाई करण्याचं, त्या ठिकाणी आणखीन 23 किलोच्या आसपासचा माल घेणारे एकंदरीत मोजमाप केलं असता 26 किलोपेक्षा जास्त असा गांजाचा जामलेख पदार्थ आहे मिळून आलेला आहे आणि त्याची पंचनाम्याची कारवाई सध्या चालू आहे आणि पंचनामा कारवाई पूर्ण होतच माननीय वरिष्ठांना अहवाल सादर करून FIR तयार करून गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवली आहे। सध्या कस्टडीमध्ये 4 आरोपी असून व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी संदीप गाडेकर, नेवासा। व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा।